नमस्कार, मी संघमित्रा अवचारे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरु डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रश्नमंजूषा, वक्तृत्व व पोस्टर प्रदर्शन स्पर्धांचे आयोजन प्रभारी प्रकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। उद्घाटन प्रसंगी डॉक्टर अशोक शिंदे, डॉक्टर विनायक धुळप, श्री चंद्रकांत गार्डी, डॉक्टर ज्योती माशाळे, डॉक्टर अभिजित जगताप, डॉक्टर शिवाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। पाहूया आपल्या प्रतिनिधींनी स्पर्धकांशी साधलेला संवाद। तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटकडनं सहभागी झाला? माझं नाव रुबीना लतीफ मुलाणी आहे आणि मी मास कम्युनिकेशन विभागातून सहभागी झाले आहे। तुम्ही जे मॉडेल केलं, आम्हाला दिसतं की हे सगळं पूर्ण वर्किंग मॉडेल आहे, तर याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। माझ्या मॉडेलचं नाव आहे रील वर्सेस रियालिटी। याच्यामध्ये आम्ही रियल लाईफला रीलमध्ये कन्वर्ट करतो आहे, म्हणजे याच्यासाठी आम्ही ग्रीन स्क्रीनचा उपयोग करतो आहे। त्याच्यामध्ये आम्ही क्रोमाकी यूज केली आणि ते लॅपटॉप थ्रो त्याला आम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जोडलं गेले आणि आम्ही त्याला दाखवू शकतो। आता मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे पूर्ण मॉडेल आहे, तुम्ही मला वर्किंग कसं हे मला तुम्ही सांगा। ही आपली क्रोमाकी आहे आणि ह्या क्रोमाकीच्या पुढे जर आपण एखाद्या व्यक्तीला इथं उभा केलं, त्याची ही रिअल लाईफ झाली आणि ह्या रिअल लाईफला आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्या LEDमध्ये कोणत्याही जागी, म्हणजे एखादं विमानतळ असेल, मोठी एखादी जागतिक दर्जाची बिल्डिंग असेल, तर त्याला आपण तिथं उभा आहे असं आपण दाखवू शकतो। म्हणजे रिअल लाईफमधून रील लाईफ आपण तिथं कन्वर्ट करून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण तिथं दाखवू शकतो आहे। तुम्ही रील आणि रियालिटी ह्याच्यामध्ये फरक काय आहे हे मला सांगा। आपण एखाद्या ठिकाणी उभा असून एखाद्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी उभा असल्याचं फील आपल्याला मिळू शकतो। रील आणि रियालिटी ह्याच्यामधलं फरक ह्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलं आणि वर्किंग मॉडेलसुद्धा ह्यांनी आपल्याला ते करून दाखवलं। कॅमेरा पर्सन राधिकासोबत मी अक्षता चव्हाण। अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती आणि तिसरा क्रमांक पारितोषिक पटकावलेला एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे। आपला परिचय? प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये आपला अनुभव कसा होता? अनुभव खूप चांगला होता, कॉम्पिटिशन ट्रूप होती, यावेळी थर्ड राऊंड आला तरी आम्ही पुढे सचना प्रयत्न केला आणि आता आपला तिसरा नंबर आलेला आहे, तर त्या कसं वाटतं काय यावेळी? थोडंसं काही क्वेश्चन्स आन्सर्स नाही आहेत, यावेळेस थर्डवर आम्ही सामान्य पुढे प्रयत्न केला। स्पर्धेमधले काही सहभागी स्पर्धक आपल्यासोबत आहेत, त्यांचा आपण परिचय आणि अनुभव झाला। स्पर्धेमध्ये 5 डिपार्टमेंटचे स्टुडंट्स होते, तरीही प्रत्येकाला असं समानता यावं असे प्रश्न विचारले गेले, कोणाला एका डिपार्टमेंटचे प्रश्न असा नव्हता, त्यामुळं क्विज कॉम्पिटिशन खूप चांगला झाला, त्यामुळं आम्हाला पण एक अनुभव भेटला आहे। तुमचा परिचय आणि अनुभव? आता आपण वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धक रश्मी मोहोळकर हिच्याशी संवाद साधणार आहोत। आपलं संकुल? मी सामाजिक शास्त्र संकुलची विद्यार्थिनी आहे। बरं, आणि तुम्ही कोणता विषय निवडलात? मी विषय निवडला होता विज्ञान तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास। हाच विषय का निवडलात? खरं तर 3 विषय होते आणि तिसरा विषय हा महिलांशी निगडीत असा विषय होता। खरं तर महिला असताना तो विषय मी घेणं खरं तर सहभागी होतं, पण मला असं वाटलं की तो विषय सगळेजणच घेतील आणि दुसरा विषय थोडासा इंटरेस्टिंग वाटला, त्यामुळं हा विषय निवडला। बरं, आणि याविषयी आपल्या दर्शकांना काय सांगू इच्छिते? मी खरं तर असा प्रयत्न केला की हा विषय मी थोडासा वेगळा मांडेन। मी ह्याच्यामध्ये आपला जो पॅडमॅन चित्रपट होता त्याच्यामधला जो पॅडमॅनची जी पूर्ण स्टोरी होती ती मी थोडक्यात मांडली। आजचा तरुण आणि तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास ह्या सगळ्यांचा सहसंबंध मी जोडायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की माझ्या परीने मी पूर्ण ट्राय केलं आहे की चांगलं बोलण्याचा। आता बघू की परीक्षकांचा निकाल काय येईल। हो, नक्कीच खूप छान असं महत्त्वपूर्ण माहिती तू मांडली आहेस, निकाल नक्कीच चांगला येईल, त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा। कॅमेरा पर्सन संगमित्रासोबत मी राधिका जाधव।
आता आपण स्पर्धकांशी तर संवाद साधणार आहोत. तुम्ही कुठल्या डिपार्टमेंट करणार आणि तुमचं नाव काय आहे? मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट. नाव? प्रज्ञा उत्तम तोंडले. तुम्ही जे पोस्टर तयार केला त्याच्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन सांगा. माय पोस्टर नेम इज द मॅजिक ऑफ वेदिक मॅथ्स. वेदिक मॅथ्स तर माहितीच आहे, त्याचे फादर ऑफ वेदिक मॅथमॅटिक्स श्री भारती कृष्णा तीर्थजी, त्यांचा जन्म तमिळनाडू इंडियामध्ये झाला. आणि त्याच्यामध्ये वेदिक मॅथ्समध्ये 16 सूत्राज आणि 13 सबसूत्राज असतात. वेदिक मॅथ्स कम्स फ्रॉम वेदास. वेदास मीन्स नॉलेज. अँड वेदिक मॅथ्स इज सेक्युलर, विच मीन्स एनी वन फ्रॉम एनिवेअर इन द वर्ल्ड कॅन प्रॅक्टिस इट अँड यूज रिझल्ट्स. त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितले तर आपण फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो आणि आपली कॉन्फिडन्स लेवल पण हाय होऊ शकते. आणि त्याच्यामुळेच आपण आपलं जे कॅल्क्युलेशन असतं त्याच्यामध्ये ॲक्युरेसीची लेवल वाढवू शकतो. आणि आपण जे असं डिजिटल कॅल्क्युलेटर्स यूज करून जे कॅल्क्युलेशन फास्ट करतो ना, ते आपण न कोणतंही कॅल्क्युलेटर्स यूज न करता आपण हे कॅल्क्युलेशन्स फास्ट करू शकतो. आता इथं एक्झाम्पल्स लिहिलेत मी. 65 स्क्वेअर करायचा असेल तर आपण म्हणजे कसं करतो गुणाकार करून, तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो तर 5 स्क्वेअर आणि 6 नंतरचं डिजिट कोणतं येतं आहे 6 × 7, ते आपण करू शकतो. 6 × 7 = 42. ह्याचा ॲन्सर आपण कॅल्क्युलेटर करून बघू शकतो तर हेच ॲन्सर येते 4 × 2 = 5. तसंच आहे जर आपण नियर टू 100 जर केलं तर 96 स्क्वेअर कसा येईल ते बघू शकतो. तर हे कसं करणार आहे आपण, 100 − 96 = 4 येते अँड 96 − 4 = 92 येते. तर हे कसं करणार आहे आपण, तर 92 आणि हे 4 स्क्वेअर हे दोन जॉईन केलं तर ह्याचं ॲन्सर येते 9216. हे मल्टिप्लिकेशन बाय 11. आता 32 × 11 करण्यासाठी आपल्याला थोडासा टाईम लागू शकतो, पण जर आपण वेदिक मॅथ्स जर यूज केलं तर आपण फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. तर ते कसं करणार, तर 3 आणि ह्याची दोन्हीचे ॲडिशन केली तर काय येणार आहे, 5 आणि हे 2, 3 × 5 = 2. आपण कॅल्क्युलेशन करून बघू शकतो की तेच ॲन्सर येतं 4311. हे पण करायचं असेल तर तसंच करायचं, फर्स्ट डिजिट घ्यायचं परत दोन डिजिटचे ॲडिशन करायचे, 4 + 3 = 7 येणार आणि लास्ट डिजिट आहे तसं ठेवायचं, 4 + 7 = 3 येणार. जर हे झालं 2 डिजिटसाठी, जर आपल्याला 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल तर आपण तसंच करणार आहे, फर्स्ट डिजिट आहे तसं ठेवायचं परत दोन डिजिटचे ॲडिशन करायचे, 2 + 4 = 6 येणार, परत त्याच्या पुढच्या दोन डिजिटचे ॲडिशन करायचे, 4 + 5 = 9 येणार आणि लास्ट डिजिट आहे तसं ठेवणार आहे. तर तसं येणार आहे. आपण हे तुम्ही सॉल्व करू शकता. हे मी थोडेफार क्वेश्चन्स दिलेत. थँक्यू सो मच. तू हे आधी पण याच्या कुठल्या असं मॉडेलमध्ये घेतलात का कॉम्पिटिशन्समध्ये सहभाग? काय फर्स्ट टाईम आहे? अगोदर घेतलं होतं मॅथमॅटिक्स डेला. प्राइजेस वगैरे मिळाले असते का त्यासाठी? नाही, प्राईज नव्हतं भेटलं. खूप छान पद्धतीने आपल्याला तर सांगितलं वेदिक मॅथ्स म्हणजे काय आणि ते कॅल्क्युलेशन्स कसं करायचं ह्याच्याबद्दल तिने आपल्याला खूप छान पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलं आहे. कॅमेरा पर्सन राधिकासोबत मी अक्षत असावं. तुझ्या ढेरे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मध्ये आज विज्ञान प्रदर्शना दिनानिमित्त सामाजिक संकुलन या विभागात आज विविध कार्यक्रम पार पडले. त्यामधील क्विज कॉम्पिटिशनमध्ये जे विजेते संघ आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. आपलं नाव? राजमादार. आम्ही केमिकल सायन्स डिपार्टमेंटचे आहोत. ह्या क्विज कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला काही नवीन शिकायला भेटलं आहे आणि माझा मित्र बोलतो. नमस्कार, मी सौरभ पाटील, मी स्कूल ऑफ केमिकल सायन्समधून आलेलो आहे आणि आज विद्यापीठाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये आम्ही क्विज कॉम्पिटिशन जी प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला फर्स्ट प्राईज भेटलेला आहे. आपलं नाव? माझं नाव प्रतीक्षा गांधी आणि मी स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसचे स्टुडंट आहे. आजची ही क्विज कॉम्पिटिशन एक बरंच काही आम्हाला नवीन शिकवून गेली. क्विज कॉम्पिटिशनमध्ये सगळ्या सायन्सच्या स्ट्रीमवर क्वेश्चन होते आणि ती एक प्रकारे आपल्या सगळ्यांना बुद्धीला चालना देणारी आणि आपल्या दररोजच्या रुटीनमधून आपल्याला काहीतरी थोडासा ब्रेक देणारी अशी क्विज कॉम्पिटिशन होती. त्यामुळे फार छान वाटलं क्विज कॉम्पिटिशन. आज जी क्विज कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये तुम्हाला जास्त अवघड वाटणारा असा कोणता क्वेश्चन? आर्किओलॉजीचे जे क्वेश्चन होते ते आम्हाला थोडेसे टफ वाटले. आणि याच स्पर्धेमध्ये तुम्हाला जो जास्त सोपा वाटला क्वेश्चन त्याचा? आमचे सायन्सचे नोबेल प्राईज विनर ते लय इझी होते क्वेश्चन, परंतु पण जास्त हिस्टॉरिकल क्वेश्चन जास्त होते. पण सेकंड पार्टमध्ये रॅपिड फायरमध्ये जवळपास सगळे क्वेश्चन सायन्सचे आले होते म्हणून त्यामध्ये इझी गेले म्हणून ते फर्स्ट प्राईज घेतलं.
तुम्ही ये जी स्पर्धा झाली आहे या स्पर्धेबद्दल काय वाटते तुम्हाला? खरंच प्रत्येक स्पर्धा जी आहे आपल्याला प्रत्येक एक वेगळा अनुभव देऊन जाते, एक वेगळं काहीतरी नवीन शिकायला भेटतं यामध्ये. मागच्या वर्षीही आम्ही 2021 कोविड पिरियडमध्ये ही विद्यापीठाने विज्ञान दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्येही आम्ही सहभागी झालो होतो आणि त्याही स्पर्धेमध्ये आम्ही फर्स्ट प्राईज मिळवलं होतं आणि सलग या दुसऱ्या वर्षी आम्ही फर्स्ट प्राईज मिळवलेला आहे. याचा आम्हाला खरंच आमच्या डिपार्टमेंटला सुद्धा आनंद असेल. आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर डायरेक्टर सन्मान्य डॉक्टर लावण मॅडम असतील, आमचे मार्गदर्शक डॉक्टर माळी सर असतील, यांचे मी पुनश्च मी आभार मानतो. तुम्ही या स्पर्धेमध्ये याच्या अगोदरही भाग घेतला होता का? हा, आम्ही गेल्या वर्षी पार्टिसिपेट केलो होतो. आणि बक्षीस भेटले होते का? ट्रॉफी मिळाली होती आम्हाला. म्हणजे भेटलेच होते का? आता तुम्ही जे नंबर मिळवला आहे त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशीच नंतर सहभागी घेत जावा आणि त्यामध्येही विजेता होईल अशी सगळ्यांना म्हणजे विजेता व्हाल अशी भावना आहे. थँक्यू. कॅमेरामॅन राधिकासह मी ऋतुजा ढेरे. आजचे विशेष बातमीपत्र संपले. धन्यवाद.